मुंबई सत्र न्यायालयातून अफजल ओस्मानी हा दहशतवादी फरार झाला. इंडियन मुजाहिदीनचा मीडिया सेलचा हा प्रमुख आहे. अफजल हा सुरत आणि अहमदाबादेत झालेल्या बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार संशयित होता. त्याला मुंबई क्राईम ब्रांचनं 2008 साली नवी मुंबईतून अटक केली होती. अफजल ओस्मानीसह इंडियन मुजाहिदीनच्या 23 सदस्यांवरती आरोप निश्चित करण्यात येणार होते. त्यासाठी या सगळ्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. दुपारच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी अफजलला न्यायालयाच्या आवारात सुरक्षेसह फिरवलं जात होतं. मात्र संधी साधत अफजलनं सुरक्षा रक्षकांना चकवा देत न्यायालयातून पळ काढला. अफजल न्यायालयाच्या परिसरातच लपल्याची शक्यता आहे. अफजलला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी पोलीस तपास करत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अफजलला शोधण्यासाठी काही टीम्स बनवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. एक अत्यंत महत्वाची ही बातमी आहे. इंडियन मुजाहिदीनचा मीडिया सेलचा प्रमुख आणि ज्याच्यावरती सुरत आणि अहमदाबादेत झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार असल्याचा संशय मुख्य आरोपी तो आहे असा हा उस्मानी अत्यंत कडवा अतिरेकी आहे. हा पोलिसांच्या बंदोबस्तातून न्यायालयातून फरार झालाय. त्यामुळे निश्चित ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.